अडीच वर्ष मोदीजींचा विकास तुम्ही थांबवून ठेवला. अडीच वर्ष सांगा, अडीच वर्षामध्ये देशभरामध्ये त्या ठिकाणी मेट्रोची कामं होत होती, आमची मेट्रोची कामं बंद होती. अडीच वर्षामध्ये देशभरामध्ये रस्त्यांची कामं होत होती, आमची रस्त्याची कामं बंद होती. अडीच वर्षामध्ये देशभरामध्ये विकास होत होता, आमचा विकास मात्र बंद होता. सगळ्या गोष्टींना स्थगिती होती. एकच कारण होतं, असूया होती, की ही सगळी प्रोजेक्ट्स पूर्ण झाली तर भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना त्याचं श्रेय मिळेल. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याला आश्चर्य वाटेल, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबाला जे पैसे द्यायचे आहेत त्या पैशाला देखील अडवण्याचं काम केंद्र सरकार सांगायचं की तुम्हाला आम्ही 2000 कोटी दिले होते, ते वापरल्याचे UC पाठवा, युटिलायझेशन सर्टिफिकेट, आणि अजून 2000 कोटी घेऊन जा. 1.5 वर्ष UC पाठवली नाही म्हणून पैसे आले नाही. आणि मग इकडे सांगायचं, लोक कोणाचे घर अर्धवट राहिलंय, सांगायचं काय करायचं, मोदीजींनी पैसा थांबवलाय, मोदीजी पैसेच देत नाही. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर 1 महिन्यात UC दिली आणि त्याच्या पुढच्या 25 दिवसामध्ये 1800 कोटी रुपये महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मिळाले. त्यामुळे यांनी केवळ वसुली केली, वसुली तर किती केली माहितीच आहे, म्हणजे वाजेची कथा सांगण्याची आवश्यकता नाही आहे. यांच्या वसुलीचे वेगवेगळे जे काही म्हणजे माध्यम आहेत ते सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण एक प्रकारे महाराष्ट्र सूड उगवण्याचं काम यांनी केलं. अशा प्रकारच्या सगळ्या या योजना रखडल्यामुळे आज तुम्ही बघा, अंडरग्राऊंड मेट्रो जी कम्प्लीट झाली असती, जी मेट्रो मुंबईची लाईफलाईन आहे, कुलाव्यापासून सिप्सपर्यंत 40 किलोमीटरची देशातली सगळ्यात मोठी, देशातली नाही एशियातली सिंगल सगळ्यात मोठी लाईन आहे, ज्याचं 80% काम आपण पूर्ण केलं होतं, ती देखील यांनी थांबवून ठेवली. परिणाम काय झाला, 10,000 कोटी रुपये जास्तीचे मोजावे लागतील, एवढं कॉस्ट एस्कलेशन 10,000 कोटी रुपयाचं त्या मेट्रोमध्ये झालं. आज हे 10,000 कोटी रुपये गरिबाच्या कामाला नसते आले, आज या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांकरता ते नसते आले. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं सरकार आपलं स्थापन झालं आहे.